नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी श्रावण महिना हा भगवान शिवांची पूजा करून इच्छित वर मागण्याचा महिना आहे श्रावणात भगवान शंकरांना जे जे प्रिय आहे त्याची आपण तयारी करतो आणि त्यांना प्रसन्न करून आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो या कामी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेली फुलं आणि पानं तुम्ही वाहिली तर त्यात अधिकच भर पडेल भगवान शंकरांना काही फुलं खूपच प्रिय आहेत जर ती फुलं तुम्ही पूजा करताना अर्पण केली तर भगवान शंकर नक्की प्रसन्न होतील आज आम्ही तुम्हाला अशाच काही फुलांबद्दल पानांबद्दल सांगणार आहोत पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला करा 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 व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि हो भगवान शिवशंकरांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शिवशंकर नक्की लिहा मंडळी आज आपण बघणार आहोत की कोणती पानं फुलं भगवान शंकरांना वाहिल्याने काय फळ मिळते यामध्ये बेलाच्या पानांचे विशेष महत्व आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भगवान शिवशंकरांना बेलाचे पानं वाहिल्याने सर्व संकटातून आपली सुटका होते त्याचबरोबर दुर्वा वाहिल्याने दीर्घायुष्याची प्राप्ती होते हरसिंगार फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुखसंपत्ती आणि समृद्धी येते भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये चमेलीची फुलं तुम्ही समाविष्ट करून घेतलीत तर तुम्हाला वाहन सुखाची प्राप्ती होते धोत्र्याची फुलं वाहिल्याने भगवान शंकरांच्या कृपेने सुयोग्य पुत्रप्राप्ती होते जो तुमच्या कुळाचे नाव देखील मोठे करतो आकड्याच्या फुलाने पूजा केल्यास आपल्याला तसेच पितरांना मोक्ष प्राप्त होतो आळशीच्या फुलाने पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो मंडळी भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये शमीच्या पानांना देखील खूप महत्व आहे शमीची पानं भगवान शिवशंकरांना वाहिल्याने मोक्ष मिळतो कनेरीच्या फुलांनी पूजा केली तर नवीन कपडे मिळतात लाल देठ असलेले धोत्र्याचे फूल पूजेत वापरणे देखील शुभ मानले जाते मंडळी बेलाची फुलं भगवान शिवशंकरांना वाहिल्यास इच्छित जोडीदार मिळतो जुईच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धनधान्यास कधीच कमतरता निर्माण होत नाही तेव्हा मंडळी श्रावणात भगवान शिवशंकरांना ही फुलं आणि पानं नक्की वाहा आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्या लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा